नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण आज चैप्टर 4 सेकंड पार्ट मैथमेटिक्स डेफिनेट इंटीग्रल लेक्चर फर्स्ट। नाउ इन दिस लेक्चर फर्स्ट वी विल सी लेट अस स्टडी द फंडामेंटल थ्योरम्स ऑन ऑफ इंटीग्रल कैलकुलस, सेकंड मेथड ऑफ इवोल्यूशन एंड प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटीग्रल। बघा आपण चैप्टर 4 मध्ये डेफिनेट इंटीग्रल मध्ये आपण दोन पॉइंट शिकणार आहोत। तर ते दोन पॉइंट कोणते आहेत? फंडामेंटल थ्योरम ऑफ इंटीग्रल कैलकुलस एंड सेकंड मेथड ऑफ इवोल्यूशन एंड प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटीग्रल। हे आपण दोन पॉइंट या चैप्टर मध्ये शिकणार आहोत। तर ते कोणते आहेत? तर पहिला आपल्याला फंडामेंटल थ्योरम्स ऑफ इंटीग्रल कैलकुलस। Here, let f be the continuous functions defined on AB, and if integration of f of x dx equal to g of x plus c, then म्हणजे असं कन्सिडर करायचं की f हे कंटिन्युअस फंक्शन आहे कुठल्या इंटरवलला, इन अ क्लोज इंटरवल AB, and if integration of f of x dx equal to g of x plus c, then integration of a to b f of x dx equal to g of x plus c to the limit a to b like this, then put the value of x is b and a, therefore first is g of b plus c minus g of a plus c like this, g of b plus c. Now this minus sign take in bracket, minus g of a, minus material plus, minus c, here minus c and plus c get cancelled, remains here g of b minus g of a, thus integration of a to b f of x dx equal to g of b minus g of a. म्हणजे इथं ज्या वेळेस आपण हे फंक्शन कंटिन्युअस फंक्शन ह्या क्लोज इंटरवलला असं कन्सिडर केलेलं आहे ए टू बी, तर आणि जर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स असेल तर यांचं कंटिन्युअस फंक्शनचं लिमिट आपण जर घेतलं ए टू बी, तर इथं फायनल लिमिट फायनल व्हॅल्यू जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए। म्हणून अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण इंटिग्रलची व्हॅल्यू काढतो त्यावेळेस त्याला म्हणायचा फंडामेंटल थेरम्स ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस। याचा वापर करून आपल्याला उदाहरण घेता येईल। बघा मग इंटिग्रेशन टू द लिमिट 2 to 5 एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी एक्स, फर्स्ट वी टेक द इंटिग्रल ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रल हे एक्स क्यूब डिवाइड बाय 3 मायनस इंटिग्रल ऑफ एक्स इज एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 अँड लिमिट इज 2 to 5। मग आता इथं लिमिट 2 to 5 असेल तर पहिल्यांदा 5 टाकायचं, मायनस 2 टाकायचं। बघ पहिल्यांदा काय टाकलं आपण, 5 टाकलं, 5 क्यूब डिवाइड बाय 3 मायनस 5 स्क्वेअर डिवाइड बाय 2, हा पहिल्यांदा लिमिट टाकलं 5। सेकंड मायनस 2 क्यूब डिवाइड बाय 3 मायनस 2 स्क्वेअर डिवाइड बाय 2। मग इथं 5 क्यूब म्हणजे काय, 125 डिवाइड बाय 3 मायनस 25 डिवाइड बाय 2 मायनस 2 क्यूब इज 8 डिवाइड बाय 3 मायनस 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 प्लस 2 स्क्वेअर इज 4 डिवाइड बाय 2। मग याला सिम्प्लिफाय करायचं, बेस इक्वल करून घ्यायचे आणि त्यांची सबट्रॅक्शन करायची, हे तुम्हाला फायनल इंटिग्रल भेटेल। इंटिग्रेशन टू द लिमिट 2 to 5 इज एक्स स्क्वेअर मायनस एक्स आर द इंटिग्रँड पार्ट टी एक्स इक्वल टू 151 डिवाइड बाय 3। अशा पद्धतीने आपल्याला फंडामेंटल थेरम वापरून इंटिग्रलचा आपल्याला दिलेल्या फंक्शनचं दिलेल्या इंटिग्रँडचं इंटिग्रेशन घेत। देन हियर इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, दिस ए अँड बी इज अ लिमिट, देअरफोर ए इज कॉल्ड लोअर लिमिट। म्हणजे हे ए टू बी हे लिमिट आहेत ह्या इंटिग्रेशनचे, म्हणून हा खालचा जो दिसतोय इथं ए याला लोअर लिमिट म्हणतात आणि वरती जो दिसतो त्याला अप्पर लिमिट म्हणतात।
म्हणून इथं ए इज अ लोअर लिमिट अँड बी इज अ अप्पर लिमिट. नाऊ लेट अस डिस्कस सम फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट इंटिग्रल. मग आता इथं फंडामेंटल काही प्रॉपर्टीज आहेत त्यांचा आपण अभ्यास करू डेफिनेट इंटिग्रल मध्ये. मग त्या कोणत्या आहेत प्रॉपर्टीज आहेत. दीज प्रॉपर्टीज आर यूज व्हेरी यूजफुल इन इव्हॅल्युएशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल. जे त्या प्रॉपर्टीजचा फार महत्वाच्या आहेत त्या प्रॉपर्टी आपल्याला डेफिनेट इंटिग्रल काढण्यासाठी किंवा इव्हॅल्युएट करण्यासाठी. बघा फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ डेफिनेट इंटिग्रल. आता ह्या डेफिनेट इंटिग्रल मध्ये प्रॉपर्टी कोणती आहे. फर्स्ट प्रॉपर्टी इंटिग्रेशन टू द लिमिट. बघा याला रीड कसं करायचं ते पण शिकून घ्या. इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू ए हे इनिशियल लिमिट आणि फायनल लिमिट म्हणजे हे लोअर लिमिट आणि हे अप्पर लिमिट एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू झिरो. बाय प्रूविंग दिस प्रॉपर्टी लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. आता कन्सिडर करायचं की एफ ऑफ एक्सचं इंटिग्रल हे जी ऑफ एक्स आणि हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. मग लिमिट काय दिलेलं आहे. लिमिट ए टू बी ए टू ए इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. एफ ऑफ एक्स डी एक्सचं इंटिग्रल काय आहे जी ऑफ एक्स प्लस सी. हिअर लोअर लिमिट इज ए अँड अप्पर लिमिट इज ऑल्सो ए. नाऊ फर्स्ट वी पुट द अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हिअर जी ऑफ ए प्लस सी मायनस जी ऑफ ए प्लस सी. नाऊ दिस मायनस साईन टेक इन ब्रॅकेट minus multiplied by g of a plus minus multiplied by plus is minus like this. Therefore g of a cancel c c get cancel the limit the integration is zero. Now this property tells that the upper limit lower limit and upper limits are same or equal. म्हणजे lower limit आणि upper limit जर equal असतील दिलेल्या integrandचं ज्यावेळेस आपण त्याचं integration काढतो त्यावेळेस त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू झिरो असते हे आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी. मग ह्या फर्स्ट प्रॉपर्टीवरती आपल्याला सेकंड प्रॉपर्टी आहे. आता सेकंड प्रॉपर्टी काय बघा. इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. आता इथं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट डिफरंट आहे. मग याचं इंटिग्रेशन काय येतं मायनस इंटिग्रेशन टू द लिमिट बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. फर्स्ट कन्सिडर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स त्याचं लिमिट घ्यायचं ए टू बी. मग अप्पर लिमिट मायनस इनिशियल लिमिट टाकायचं. अप्पर लिमिट ए बी आणि इनिशियल लिमिट ए दोघांचं सबट्रॅक्शन करायचं मायनस साईन ब्रॅकेटमध्ये शिफ्ट करायची. हा मायनस झाला आणि मायनस हाफ मायनस सी झाला. प्लस सी आणि मायनस सी कॅन्सल म्हणून इथं फक्त जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए उरतो. मग आपण जर यांची पोझिशन बदलली मायनस जी ऑफ ए आणि प्लस जी ऑफ बी तर मायनस साईन कॉमन काढली तर काय होणार आहे जी ऑफ ए मायनस जी ऑफ बी. हा जी ऑफ ए मायनस जी ऑफ बी हेच इंटिग्रेशन टू द लिमिट बी टू ए. बघा इथं फायनल लिमिट काय झालं ए आणि लोअर लिमिट म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट अप्पर लिमिट ए झालं आणि लोअर लिमिट काय झालं तुमचं बी झालं. माइनस इंटिग्रेशन टू द लिमिट बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. दस इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू माइनस इंटिग्रेशन बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. नाउ दिस सेकंड प्रॉपर्टी टेल्स अस द इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू बी. बघा इथं इंटिग्रेशनचे लिमिट जर बदलले आपण अप्पर लिमिट हे लोअर लिमिट केलं आणि लोअर लिमिट असेल ते अप्पर लिमिट केलं तर फंक्शन म्हणजे इंटिग्रँड ज्यावेळेस इंटिग्रल काढतो आपण त्यावेळेस ते मायनस येतं. ते लिमिट बदलले तर ते मायनस असेल तर प्लस होईल प्लस असेल तर मायनस होईल. म्हणून ही सेकंड प्रॉपर्टी आपल्याला सांगते की लिमिट जर बदललं अप्पर लिमिटचं लोअर लिमिट केलं आणि लोअर लिमिटचं अप्पर लिमिट केलं तर इंटिग्रँडची व्हॅल्यू ही निगेटिव्ह येते. मग याच्यावरचे उदाहरणं बघू आपण. बघा आता इंटिग्रेशन टू द लिमिट वन टू थ्री एक्स डी एक्स. आता याचं इंटिग्रँड म्हणजे एक्स आहे त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर काय होईल एक्स स्क्वेअर डिवाइड बाय टू आणि लिमिट वन टू थ्री. वन टू थ्री म्हणजे काय लोअर इज वन अँड अप्पर इज थ्री. म्हणून अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकायचं. अप्पर लिमिट इज थ्री क्यूब थ्री स्क्वेअर डिवाइड बाय टू मायनस वन स्क्वेअर डिवाइड बाय टू. मग हे दोघांचे थ्री स्क्वेअर म्हणजे नाईन आणि डिवाइड बाय टू मायनस वन स्क्वेअर म्हणजे वन डिवाइड बाय टू हे सेम आहेत. म्हणून नाईन मायनस वन म्हणजे एट 8 डिवाइड बाय 2 म्हणजे 4 हे आलं.
त्यानंतर आपण लिमिट चेंज करून घेऊ, म्हणजे अप्पर लिमिट हे त्याला लोअर लिमिट द्यायचं आणि लोअर लिमिट हे त्याला अप्पर लिमिट द्यायचं आणि त्याचं इंटिग्रल काढायचं. म्हणजे एक्स चं इंटिग्रल आलं एक्स स्क्वेअर डिवाइड बाय टू लिमिट थ्री ती टू, मग इथं अप्पर लिमिट इज वन अँड लोअर लिमिट इज थ्री, म्हणून अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकायचं. मायनस वन डिवाइड बाय वन स्क्वेअर डिवाइड बाय टू मायनस थ्री स्क्वेअर डिवाइड बाय टू इक्वल टू वन वन बाय टू मायनस नाईन बाय टू. मग याची सबट्रॅक्शन जर केली तर मायनस एट डिवाइड बाय टू, मायनस एट डिवाइड बाय टू म्हणजे काय, मायनस फोर. बघा लिमिट बदलले आपण, अप्परचं लोअर आणि लोअरचं अप्पर केलं तर इंटिग्रँटची जी इंटिग्रेशन काढतो आपण पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह येतं, म्हणून आपल्याला ही सेकंड प्रॉपर्टी सांगते. आता बघा थर्ड प्रॉपर्टी काय, इंटिग्रेशन टू द लिमिट एफ ऑफ इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू बी एफ ऑफ टी डी टी. मग इथं कन्सिडर करायचं, प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागेल की एफ ऑफ एक्सचं इंटिग्रल हे जी ऑफ एक्स आहे आणि प्लस हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी आहे. मग इथं एल एच एस घेऊ आपण, एल एच एस वरनं काय करायचं, एल एच एस अगोदर काढायची, इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकायचं, सी सी कॅन्सल होतील म्हणून तुम्हाला लिमिट भेटणार आहे जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए, याला इक्वेशन फर्स्ट म्हणायचं. मग आर एच एस काय, इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू बी एफ ऑफ टी डी टी. मग एफ ऑफ टीचं इंटिग्रल काय आलं, जी ऑफ टी प्लस सी, अप्पर लिमिट मायनस इनिशियल लिमिट टाकायचं, म्हणजे लोअर अप्पर लिमिट डिवाइड बाय मायनस लोअर लिमिट, सी सी कॅन्सल होईल म्हणून आपल्याला जी ऑफ बी मायनस जी ऑफ ई इट इक्वेशन सेकंड. बघा आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड आर एच एस सारखे आहेत म्हणून एल एच एस सुद्धा सारखे असतील. बघा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू बी एफ ऑफ टी डी टी. हियर द डेफिनाइट इंटिग्रल इंटिग्रेशन इज इनडिपेंडंट ऑफ द व्हेरिएबल. जे इथं हा इंटिग्रँड मधला जो व्हेरिएबल वापरलेला आहे तो इनडिपेंडंट आहे. ते इंटिग्रँड ज्या वेळेस काढतो आपण त्यावेळेस त्या इंटिग्रँडची व्हॅल्यू इंटिग्रेशन हे व्हेरिएबलवर डिपेंड नसतो, ते हा व्हेरिएबल इनडिपेंडंट असतो, तो डिपेंडंट नसतो. म्हणून आपल्याला हे एच एस इक्वल टू आर एच एस म्हणजे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड इक्वल दाखवत आहे. मग याच्यावरचे उदाहरणं घेऊ आपण. बघा इंटिग्रेशन टू द लिमिट पाय बाय सिक्स टू पाय बाय थ्री कॉस एक्स डी एक्स. आता कॉस एक्सचं इंटिग्रल घेतलं तर साईन एक्स आणि त्याचं लिमिट घेतलं पाय बाय थ्री टू पाय बाय सिक्स, म्हणून अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकायचं, म्हणून साईन पाय बाय थ्री मायनस साईन पाय बाय सिक्स. आणि साईन पाय बाय थ्री म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ थ्री बाय टू मायनस पाय बाय सिक्स, साईन पाय बाय सिक्स म्हणजे वन डिवाइड बाय टू, यांचं स्क्वेअर रूट ऑफ थ्री मायनस वन डिवाइड बाय टू इज द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रँड कॉस एक्स. बघा आता इंटिग्रँड कॉस एक्स आहे, आता इथं कॉस टी म्हणजे इथं व्हेरिएबल चेंज केला, साईन कॉस टीचं इंटिग्रल कॉस साईन टी, ही लिमिट टाकलं अप्पर लिमिट मायनस इनिशियल लिमिट टाकायचं फंक्शन आणि त्याला सॉल्व करायचं, स्क्वेअर रूट ऑफ थ्री मायनस वन डिवाइड बाय टू. हे इथं व्हेरिएबल जो वापरलेला आहे टी आणि एक्स, तर इंटिग्रँड इज याचं ज्यावेळेस इंटिग्रेशन काढतो आपण त्यावेळेस ह्या व्हेरिएबल हा इनडिपेंडंट असतो, हे इंटिग्रँडचा व्हेरिएबल हा इनडिपेंडंट असतो. त्यानंतर हे प्रॉपर्टी फोर्थ, इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन टू द लिमिट सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, व्हेअर सी इन बिटवीन ए टू बी. म्हणजे सी ह्या ही व्हॅल्यू जी आहे ही ए टू बी मध्ये आहे, म्हणजेच सी इज ग्रेटर दॅन ए आणि लेस दॅन बी. ते हा सी जो आहे हा ए आणि बीच्या व्हॅल्यू मध्ये असतो, म्हणून सी बिलॉंग्स टू ए अँड बी. तर ही प्रॉपर्टी प्रूव्ह करत असताना कन्सिडर करायचं की एफ ऑफ एक्सचं इंटिग्रल जी ऑफ एक्स. आर एच एस कन्सिडर करायचे, आर एच एस कन्सिडर केली म्हणजे काय, आर एच एसचे दोन फंक्शन आहेत, हे एक आहे आणि हे एक आहे, दोघांचं इंटिग्रल घ्यायचं. याचं इंटिग्रल घेतलं तर जी ऑफ एक्स, याचं इंटिग्रल घेतलं तर जी ऑफ एक्स, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटच्या व्हॅल्यू टाकायच्या, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सिम्प्लिफाय करायचा सर्वे, सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला जी ऑफ सी आणि हा जी ऑफ सी कॅन्सल, मायनस प्लस, सी हा सी कॅन्सल, सी हा सी कॅन्सल, फक्त इथं काय होतं मायनस जी ऑफ ए
plus g of b, that's g of b minus g of a, and this is integral of g of x plus c, the final limit and the initial limit. इंटीग्रेशन टू द लिमिट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज एल एच एस अशा पद्धति अपने प्रॉपर्टी फोर्थ ही वेरीफाय करता है बघा पद्धति ने प्रॉपर्टी वेरीफाय करता है सी जो है सी वैल्यू जी है ए आणि बी या इंटरवल मध्ये येते त्यानंतर मग उदाहरण बघू त्याच्यावर बघा इंटीग्रेशन टू द लिमिट माइनस वन टू फाइव टू एक्स प्लस थ्री डी एक्स इक्वल टू इंटीग्रेशन टू द लिमिट माइनस वन टू थ्री 2x plus 3 dx plus integration to the limit 3 to 5 2x plus 3 dx. बघा आता इथं minus 1 to 5 या व्हॅल्यू मध्ये काय आहे ही 3 व्हॅल्यू येते म्हणजे इन बिटवीन minus 1 to 5 therefore c belongs to c means 3 belongs to minus 1 and 5 like this. मग याचं LHS काढायची LHS काढल्यानंतर बघा एल एच एस आपण इंटिग्रल 2x प्लस 3 2x इंटिग्रल 2 कॉन्स्टंट आणि x चे इंटिग्रल x स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस 3 x चे 1 चे इंटिग्रल व x आणि लिमिट फायनल लिमिट आणि इनिशियल लिमिट म्हणजे फायनल लिमिट टाकायचं व्हॅल्यू मायनस इनिशियल हे फायनल लिमिट टाकलं हे इनिशियल लिमिट टाकलं आणि त्यांच्या व्हॅल्यू सिम्प्लिफाय केल्या तर आपल्याला 40 प्लस 2 म्हणजेच काय 42 हे भेटली त्यानंतर आर एच एस घ्यायची आर एच एसला सुद्धा सिम्प्लिफाय करायचं त्यांचं इंटिग्रल घेतल्यानंतर इनिश फायनल व्हॅल्यू अप्पर लिमिट लोअर लिमिट अप्पर लिमिट टाकायची मायनस लोअर लिमिटची व्हॅल्यू टाकायची पण त्याच पद्धतीने त्याला सिम्प्लिफाय करायचं तुम्हाला शेवटी जे कॅन्सल होत असतील पॉझिटिव्ह अपोजिट टर्म ते कॅन्सल करायच्या आणि शेवटी तुम्हाला 20 + 22 = 42 हे आर एच एस इक्वल टू एल एच एस येते त्यानंतर प्रॉपर्टी सी फाईव्ह तर बघा प्रॉपर्टी फाईव्ह काय आहे इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची म्हणून आपल्याला सुरुवातीला कन्सिडर करावं लागेल की एफ ऑफ एक्सचं इंटिग्रल जो ऑफ एक्स आहे कन्सिडर करायचं मग आता आर एच एस काय कन्सिडर केलं इंटिग्रल टू द लिमिट ए टू बी एफ ऑफ ए एक्स प्लस बी मायनस एक्स डी एक्स मग इथं पुट करायचं ए ए प्लस बी मायनस एक्स इक्वल टू टी आणि याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं याचं किंवा याला एक्स इक्वल टू सिम्प्लिफाय करायचं एक्स इक्वल टू काय झालं मग ए प्लस बी मायनस टी हा प्लस याचा इकडे त्यांना मायनस होईल आणि हा मायनस याचा प्लस होईल म्हणून एक्स इक्वल टू त्यानंतर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय झालं मायनस डी एक्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स इक्वल टू डी टी बघा इथं हा कॉन्स्टंट आहे म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह झिरो आणि मायनस टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस डी टी आणि हा एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स म्हणजे हे मायनस साईन इकडे शिफ्ट केलं आहे म्हणून मायनस डी एक्स इक्वल टू डी टी हे झालं म्हणून डी एक्स इक्वल टू काय झालं मायनस डी टी हे इथं आपल्याला डी एक्स ऐवजी काय टाकावं लागणार आहे मायनस डी टी आणि ए प्लस बी मायनस एक्स इक्वल टू काय टाकावं लागणार आहे टी टाकावं लागेल मग हे टाकत असताना लिमिट बदलतील बघा आता इनिशियल लिमिट काय आहे तुमचं एक्स टेन्स टू ए म्हणजे इनिशियल लिमिट लोअर लिमिट आहे पण लोअर लिमिट जर आपण इथं टाकलं तर आपल्याला एकची किंमत काढायची एक्स टाकल्यानंतर काय होईल एक्स टेन्स टू बी म्हणून टी टेन्स टू ए म्हणून इनिशियल लोअर लिमिट इज बी फायनल लिमिट इज अप्पर लिमिट इज ए सबस्टिट्यूशन्स करायचं बघा आर एच एस इंटिग्रेशन टू द लिमिट बी टू ए एफ ऑफ टी हे हा डी एक्स म्हणजेच काय मायनस डी टी आहे मग यांचं लिमिट बदलायचं लिमिट बदलल्यानंतर काय होईल बघा लोअरचा अप्पर केल्यानंतर लोअरचा अप्पर न करता पहिल्यांदा काय करायचं मायनसने इकडे कॉमन काढलीस आहे मायनस आहे म्हणून इंटिग्रेशन बी टू ए एफ ऑफ टी डी टी मग बायावर प्रॉपर्टी आता ही प्रॉपर्टी बघा आपल्याला इथं मायनस साईन कशी गेलेली यांची हे लोअरचं अप्पर लिमिट केलं आणि अप्परचं लोअर लिमिट केलं ते ही प्रॉपर्टी आपण बघितली होती किती नंबरची प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी आहे सेकंड नंबरची ही सेकंड नंबरची प्रॉपर्टीचा वापर केला त्यानंतर व्हेरिएबल इज इंडिपेंडंट म्हणून व्हेरिएबल इंडिपेंडंट म्हणजे प्रॉपर्टी नंबर 3 वापरली आपण बघा एफ ऑफ एक्स असेल तर एफ ऑफ टी एक्स टी ऐवजी काय केला एक्स घेतला म्हणून एल एच एस इक्वल टू आर एच एस येते बघा ह्या पद्धतीने
म्हणून प्रॉपर्टी नंबर 5 आपल्याला काय याच्यावरचे उदाहरण बघा. इंटिग्रेशन टू द लिमिट पाय बाय 6 टू पाय बाय 3 साइन स्क्वेअर एक्स डी एक्स, तर याचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला. डेट आय इक्वल टू इंटिग्रेशन पाय बाय लिमिट टू इंटिग्रेशन टू द लिमिट पाय बाय 6 टू पाय बाय 3 साइन स्क्वेअर एक्स डी एक्स, याला इक्वेशन फर्स्ट म्हणायचं. मग इथं आपल्याला प्रॉपर्टी नंबर 5 वापरायची. बघा ए प्लस बी लिमिट काय तिथं ए आणि हा बी ए, म्हणून इंटिग्रेशन टू द लिमिट पाय बाय 6 टू पाय बाय 3 साइन स्क्वेअर पाय बाय 6 प्लस पाय बाय 3 म्हणजे ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. मग यांची बेरीज करायची, याची बेरीज केली तर काय झाली ती पाय बाय 2 मायनस एक्स डी एक्स. कॉस स्क्वेअर पाय बाय 2 मायनस एक्स डी एक्स म्हणजेच इथं साइन स्क्वेअर आहे म्हणून तो काय झाला. बघा कॉस अलाइड अँगल जर वापरला इथं तर कॉस पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे काय कॉस एक्स स्क्वेअर म्हणून तो कॉस स्क्वेअर एक्स, याला इक्वेशन सेकंड म्हणायचं. मग ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, हे पहिलं आणि दुसरं इक्वेशन ॲड करायचं. ॲड केल्यानंतर बघा ह्या पद्धतीने ॲड येईल, लिमिट सारखे म्हणून कॉमन लिमिट आपल्याला आय प्लस आय म्हणजे 2 आहे, त्याला लिमिट कॉमन आहे म्हणून ते बाहेर काढलं. आणि साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी आणि त्याची व्हॅल्यू असते 1, म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1 इज एक्स अँड टू द लिमिट पाय बाय 3 टू पाय बाय 6 म्हणजे फाईन. तो अप्पर लिमिट इज पाय बाय 3 अँड लोअर लिमिट इज पाय बाय 6, म्हणून अप्पर लिमिट मायनस इनिशियल लिमिट म्हणजे लोअर लिमिट, यांची सबट्रॅक्शन केलं तर ते पाय बाय 6 येतं. 2 मल्टीप्लाईड येते जातं ना डिवाइड होईल म्हणून पाय बाय 12. त्या पद्धतीने हे इंटिग्रँड असेल साईन स्क्वेअर एक्स तर ते आपल्याला फिफ्थ प्रॉपर्टी वापरून इंटिग्रँड काढता येईल, इंटिग्रेशन काढता येतं. त्यानंतर प्रॉपर्टी 6, इंटिग्रेशन टू द लिमिट 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन टू द लिमिट 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डी एक्स. बघा आता ही प्रॉपर्टी प्रूव्ह करायची आपल्याला. कन्सिडर केलं आपण एफ ऑफ एक्स इंटिग्रल जी ऑफ एक्स, कन्सिडर करायचं आर एच एस, आर एच एस कन्सिडर केली. आर एच एस म्हणजे ही आर एच एस आहे, ही एल एच एस आहे. मग आर एच एस कन्सिडर केल्यानंतर 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डी एक्स, मग पुट करायचं ए मायनस एक्स इक्वल टू टी एक्स इक्वल टू ए मायनस टी, आणि याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं म्हणजे डी एक्स इक्वल टू मायनस डी टी आला. बघा डी एक्स इक्वल टू मायनस डी टी. मग ज्यावेळेस सबस्टिट्यूशन्स करतो आपण त्यावेळेस इनिशियल लिमिट हे फायनल होतं. बघा इथं एक्स टेन्स टू 0 आहे म्हणून एक्सची किंमत 0 टाकली तर टी इक्वल टू ए, आणि फायनल लिमिट ए टाकला तर ए प्लस ए मायनस ए 0, म्हणून इनिशियल लिमिट टी फॉर्ममध्ये जाणारे फंक्शन म्हणून इनिशियल लिमिट लोअर लिमिट हे टी ए होणार आहे, फायनल लिमिट अप्पर लिमिट काय होणार आहे तुमचं 0 होणार आहे. बघा ॲज एक्स व्हेरीज फ्रॉम 0 टू ए टी व्हेरीज फ्रॉम ए टू ओ, जे इथं एक्स हा 0 टू ए असेल तर टी फॉर्ममध्ये ज्यावेळेस जातं फंक्शन सबस्टिट्यूशन केल्यानंतर तर टीच्या लिमिट काय चेंज होणार आहेत ए टू 0 होणार आहे, म्हणजे फायनल जे असतं अप्पर लिमिट हे लोअर होतं आणि लोअर लिमिट हे अप्पर होतं. त्यानंतर आर एच एस टाकायची, इंटिग्रेशन टू द लिमिट 0 टू ए एफ ऑफ टी मायनस डी टी, त्यांच्यामध्ये किमती टाकलं. बघा ए मायनस एक्स म्हणजेच टी, डी एक्स म्हणजे मायनस डी टी, मायनस साईन बाहेर काढली. इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू 0 एफ ऑफ टी डी टी, प्रॉपर्टी नंबर सेकंड, हे लिमिट लिमिट चेंज केले, लोअरचं अप्पर केलं आणि अप्परचं लोअर केलं तर मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. त्यानंतर प्रॉपर्टी नंबर थर्ड वापरली, ते व्हेरिएबल इज इंडिपेंडंट म्हणून इंटिग्रेशन टू द लिमिट 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स, त्यानंतर ही आर एच एस एल एच एस येते म्हणून एल एच एस इक्वल टू आर एच एस इक्वल टू एल एच एस, अशा पद्धतीने आपल्याला शो करता येते प्रॉपर्टी नंबर 6. त्यानंतर त्याच्यावर एक्झाम्पल आहे. बघा इंटिग्रेशन टू द लिमिट 0 टू पाय बाय 4 लॉग 1 प्लस टॅन एक्स डी एक्स, लेट कन्सिडर करायचं की त्याला इक्वेशन फर्स्ट आहे. त्यानंतर प्रॉपर्टी नंबर 6 वापरायची. बघा लॉग 1 प्लस टॅन पाय बाय 4 मायनस एक्स, म्हणजेच इथं हा 1 प्लस टॅन एक्स ऐवजी काय पुट केले आपण पाय बाय 4 मायनस एक्स, आणि टॅन पाय बाय 4 मायनस एक्स म्हणजेच काय इथं आपण टॅन ए मायनस बी हा फॉर्म्युला वापरला आहे. इथं काय वापरला आहे टॅन ए मायनस बी, म्हणून तो फॉर्म्युला काय आहे टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी वापरलेला आहे. मग टॅन पाय बाय 4 म्हणजे 1, हा 1 येतो 1 मायनस टॅन एक्स
डिवाइड बाय 1 प्लस टेन एक्स, त्याने मल्टीप्लाय करायचा इथं 1 प्लस टेन एक्स प्लस मायनस टेन एक्स, 1 मायनस टेन एक्स म्हणून मायनस टेन एक्स प्लस टेन एक्स कॅन्सल, 1 प्लस 1 2 आणि 1 प्लस टेन एक्स या पद्धतीने बघा 2 डिवाइड बाय 1 प्लस टेन एक्स, मग यांचं लॉग ए डिवाइड बाय बी, ते लॉगचा भागाकार असेल तर लॉगची वजाबाकी असते, लॉग ए मायनस लॉग बी, याचं इंटिग्रल फाइंड करायचं, सेपरेट करायचं इंटिग्रल, इंटिग्रल फाइंड करायचं, ते लॉग टू कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे, वनचं इंटिग्रल, नंतर हा इंटिग्रँड फर्स्ट आहे आपण जे कन्सिडर केलं तो वन, हा मायनस येते इकडे त्यांना प्लस झाला म्हणजे आय प्लस आय टू आय लॉग टू, इक्वेशन ऑफ वन इज एक्स अँड टू द लिमिट टू पाय बाय फोर, ते इंटिग्रँड जी एक्सची व्हॅल्यू टाकायची पाय बाय फोर मायनस झिरो, त्याला सिम्प्लिफाय करायचं म्हणजे आय इक्वल टू पाय बाय एट लॉग टू, फायनल आन्सर येईल त्याचा. त्यानंतर प्रॉपर्टी नंबर सेवन, सिक्स वाईली आता सेवन बघा, इंटिग्रेशन टू द लिमिट झिरो टू टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू झिरो टू ए, इंटिग्रेशन टू द लिमिट झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन टू द लिमिट झिरो टू ए एफ ऑफ टू ए मायनस एक्स डी एक्स. आता ही प्रॉपर्टी प्रूव्ह करायची आपल्याला, तर अगोदर कन्सिडर करून घ्या आर एच एस इक्वल टू, आता हे आर एच एस आहे, मग आर एच एस कन्सिडर केली तर आर एच एसमध्ये दोन येत, आता हे पहिलं इंटिग्रँड आहे हे दुसरं इंटिग्रल आहे, इंटिग्रँड आहे म्हणून आर आय वन प्लस आय टू त्याला इक्वेशन फर्स्ट म्हणायचं. मग आता आय टू जे हे कन्सिडर केलं की आय टू काय आहे झिरो टू इंटिग्रेशन टू द लिमिट झिरो टू ए एफ ऑफ टू ए मायनस एक्स. आता इथं सबस्टिट्यूशन्स करायचं, प्रॉपर्टी नंबर फिफ्थ वापरायची, एक्स मायनस एक्स इक्वल टू टी, म्हणून एक्स इक्वल टू काढल्यानंतर काय होईल टू ए मायनस टी, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं तर डी एक्स इक्वल टू मायनस डी टी. आणि आता इथं एक्स वेरीज फ्रॉम झिरो टू ए, आता एक्सची व्हॅल्यू काय इथं लिमिट झिरो टू ए, मग ज्यावेळेस टी पुट करणार आपण त्यावेळेस टी व्हेरीज फ्रॉम टू ए टू ए, म्हणजे इथं व्हॅल्यू टाकायची, पहिल्यांदा झिरो टाकली तर काय होणार आहे टीची व्हॅल्यू टू ए होणार आहे, तर ए टाकली तर टीची व्हॅल्यू काय होणार आहे ए होणार आहे. म्हणून आपल्याला सबस्टिट्यूशन केल्यानंतर बघा आय टू इक्वल टू इंटिग्रेशन टू द लिमिट टू ए टू ए एफ ऑफ टी मायनस डी टी, हा मायनस बाहेर काढला इंटिग्रेशनच्या, लक्षात आलं का नाही. त्यानंतर हे प्रॉपर्टी नंबर सेकंड वापरले आपण, ते मायनस असेल तर प्लस, म्हणजे अप्पर लिमिटचं लोअर केलं, लोअर लिमिटचं अप्पर लिमिट केलं, ही सेकंड प्रॉपर्टी. त्यानंतर व्हेरिएबल इंडिपेंडंट असतो म्हणून टीच्या ऐवजी व्हेरिएबल काय घेतला एक्स घेतला डी एक्स, म्हणून ही प्रॉपर्टी नंबर थर्ड वापरली. आणि मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, आता इक्वेशन फर्स्ट काय घेतलं होतं आपण आय वन प्लस आय टू होतं, म्हणून आर एच एस इक्वल टू आय वन प्लस आय टू पण हे टाकलेलं आहे. बघा झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू टू ए, बघा इथं प्रॉपर्टी नंबर फोर्थ टाकलेली आहे. बघा झिरो टू टू ए मध्ये काय आहे हा ए, म्हणून ए बिलॉंग्स टू झिरो टू टू ए, म्हणून आपल्याला इथं झिरो टू टू एफ ऑफ एक्स डी एक्स हेच एल एच एस आहे. त्या पद्धतीने आपल्याला ही प्रॉपर्टी नंबर सेवन वापरता येते. त्यानंतर हे प्रॉपर्टी नंबर एट, इंटिग्रेशन टू द लिमिट मायनस ए टू प्लस ए एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू टू इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन टू द लिमिट झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इफ एफ ऑफ एक्स इज इव्हन फंक्शन, जे हे फंक्शन एफ ऑफ एक्स हे जर इव्हन असेल तर त्याची इंटिग्रँडची व्हॅल्यू टू इंटिग्रेशन झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स येतं, आणि ऑड असेल तर या इंटिग्रँडची व्हॅल्यू काय येते झिरो येते. बघा अप्पर लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट आर अपोजिट, मायनस आणि प्लस असतील तर. हिला प्रूव्ह करत असताना सुरुवातीला एफ ऑफ एक्स इज इव्हन फंक्शन, एफ ऑफ एक्स हे जर इव्हन फंक्शन असेल तर आपल्याला इफ एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स, हे व्हेरिएबल मायनस असेल तर तो काय होणार आहे प्लस होणार आहे हे फंक्शन इव्हन असेल तर. आणि ऑड असेल एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन इफ एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन इफ एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स. बघा पहिल्यांदा आता आर एच एस आर एच एस घेतली, आर एच एस घेतल्यानंतर बघा काय केलं आपण मायनस ए टू प्लस ए एफ ऑफ एक्स डी एक्स एल एच एस घेतली, मग इथं मायनस ए टू झिरो एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन झिरो झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स, हे इथं प्रॉपर्टी नंबर फोर्थ वापरली आपण. बघा झिरो बिलॉंग्स टू मायनस ए टू प्लस ए,
ही प्रॉपर्टी नंबर फोर्थ वापरली. मग या प्रॉपर्टी फोर्थ वापरल्यानंतर इथं आपल्याला हे आय वन आणि हे आय टू म्हणून हे आय वन आपण कन्सिडर केलेले. त्यानंतर इथं एक्स इक्वल टू टी माय एक्स इक्वल टू मायनस टी पुट करायचं. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय होईल, डी एक्स इक्वल टू मायनस डी टी. त्यानंतर इथं बघा एक्स व्हेरीज फ्रॉम मायनस ए टू झिरो. आता एक्स काय आहे इथं, मायनस ए टू झिरो आहे म्हणून टी काय व्हेरी होणार आहे, टी होणार आहे ए टू झिरोच होणार आहे. इथं एक्स हा जर व्हेरीज होत असेल मायनस ए टू झिरो तर टी व्हेरीज होणार आहे ए टू झिरो. ते लिमिट टाकायचं तिथं, झिरो इंटिग्रेशन टू द लिमिट झिरो टू ए ए टू झिरो एफ ऑफ मायनस टी मायनस डी टी इक्वल टू. आता बघा हा मायनस आहे आणि हा मायनस आहे म्हणून इथं आता बघा इथं मायनस साईन आपण हा मायनस ही मायनस साईन बाहेर काढलेली. इंटिग्रेशन टू द लिमिट ए टू झिरो एफ ऑफ मायनस टी डी टी. मग इथं लिमिट बदलले, अप्पर लिमिटचं लोअर लिमिट आणि लोअर लिमिटचं अप्पर लिमिट केलं, तर मायनस असेल तर प्लस झालं म्हणून प्रॉपर्टी नंबर सेकंड वापरली आपण. बघा मग झिरो टू ए ऑफ मायनस एक्स डी एक्स. त्यानंतर इथं व्हेरिएबल इज इंडिपेंडंट, देन प्रॉपर्टी नंबर थर्ड वापरले आपण. व्हेरिएबल इंडिपेंडंट असतील तर फ्रॉम इक्वेशन वन गिव्ज हा आय वन टाकला आणि हा आय टू टाकला. त्या पद्धतीने प्रॉपर्टी आपल्याला प्रूव करता येते. इफ एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन, एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स. ऑड फंक्शन असेल तर इंटिग्रँडची व्हॅल्यू झिरो, वन असेल तर इंटिग्रँडची व्हॅल्यू टू मल्टीप्लाइड बाय इंटिग्रेशन टू द लिमिट झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. हेन्स हिज प्रॉपर्टी इज प्रूव. या पद्धतीने प्रॉपर्टी प्रूव करता येते. मग तिच्यावरचं एक्झाम्पल बघा. आता इंटिग्रेशन टू द लिमिट मायनस फाय बाय फोर टू प्लस फाय बाय फोर एक्स क्यूब साईन डस टू फोर एक्स डी एक्स. मग ही प्रॉपर्टी एक्झाम्पल सोडवायचं असेल तर ही प्रॉपर्टी नंबर एट वरती आहे. बघा कन्सिडर करायचं की एफ ऑफ एक्स काय आहे तुमचं, एक्स क्यूब मल्टीप्लाइड बाय साईन डस टू फोर एक्स. मग इथं इव्हन फंक्शन असेल. आता बघा एक्स ऐवजी मायनस एक्स टाकला आपण तर हा मायनस एक्स क्यूब, हा काय येणार आहे मायनस एक्स रेस टू फोर, म्हणजे हा मायनस एक्स रेस टू फोर म्हणजे काय प्लस येणार आहे, हा क्यूब आहे म्हणून काय हा मायनस येणार आहे. बघा मग इथं एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एक्स क्यूब मायनस साईन एक्स रेस टू फोर. फंक्शन बघा काय, इथं फंक्शन हे फंक्शन म्हणजे साईन मायनस थीटा इक्वल टू मायनस साईन थीटा या पद्धतीने, आणि त्याचा रेस टू फोर करायचा म्हणजे तो प्लस झाला आणि हा मायनस झाला, हा मायनस आहे म्हणून एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एक्स क्यूब साईन रेस टू फोर एक्स. हे इथं फंक्शन हे काय आहे, ऑड फंक्शन आहे. एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स, देअर फोर एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन. ऑड फंक्शन असेल तर हे इंटिग्रँडची व्हॅल्यू काय येणार आहे, झिरो व्हॅल्यू येणार आहे. बघा आपण मगाशीच प्रॉपर्टी नंबर एट बघितली की त्याच्यामध्ये इफ द फंक्शन इज ऑड देन एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स, देअर फोर